स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली दिलेल्या या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि त्यापुढे येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आम्ही अपलोड केलेला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात नमस्ते मित्रांनो आजचा प्रश्न आहे एका परीक्षेत विद्यार्थ्याला प्रत्येक अचूक उत्तरासाठी चार गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कापला जातो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग जर त्याने सर्व साठ प्रश्न सोडविले आणि एकशे तीस गुण त्याला मिळाले तर त्याने किती प्रश्न अचूक सोडले या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ते कसं आहे बघा आता त्याने एकूण प्रश्न सोडवले साठ आणि इथं आपल्याला विचारले अचूक प्रश्न किती सोडवले मग जर त्याने अचूक प्रश्न अडतीस सोडवले असतील तर चुकीचे प्रश्न किती असतील बावीस मग अचूक प्रश्नासाठी त्याला चार गुण मिळतात एका प्रश्नाच्या उत्तरासाठी मग त्याला गुणिले चार करावे लागेल आणि चुकीच्या प्रश्नासाठी प्रत्येक प्रश्नाचा एक गुण कमी होतो म्हणजे त्याला ने गुणावं लागेल चुकीच्या प्रश्नाच्या संख्येला आता याचा गुणाकार जो आहे तो येतो चार आठ बत्तीसशे दोन हजार तीन चार त्रिक बारा तीन पंधरा आणि बावीस एक बावीस आता एकशे बावन्न गुण मिळाले आणि बावीस गुण वजा झाले असा याचा अर्थ झाला मग आपल्याला काय करायला एकशे बावन्नमधून मधून बावीस वजा करावा लागेल दोनातून दोन गेला शून्य पाचातून दोन गेले तीन एकाचा एकूण गुण किती मिळाले ते एकशे तीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन ह्या प्रश्नाचा अजूक उत्तर आहे